नमस्कार, मी रेणुका कोळेकर आणि टुडे स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बटाटावडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1.5 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे। ह्या पीठामध्ये आपण 1 चमचा मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित पीठामध्ये। आता या पीठामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं करून पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी परत थोडं थोडं करून पाणी घालते आणि आपलं बॅटर तयार करून घेते। अशा पद्धतीने आपल्याला जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने पाहिजे आणि बॅटर आपलं बरोबर तयार झाल्यावर 5 ते 6 मिनिट आपण फेटून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपण याला झाकून ठेवायचं आहे। आता बटाट्याची भाजी बनवायसाठी आपण सुरुवात करूयात। त्याच्यासाठी इथे मी 1/2 इंच आलं 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरे घालून पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे। आणि आता पावाला जी हिरवी चटणी लागते त्याच्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 5 ते 6 पुदिन्याची पानं, मुठभर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ हे सगळं घालून 3 ते 4 चमचे पाणी घालून वाटून घ्यायचं आहे। टोमॅटोची आपली हिरवी चटणीसुद्धा इथे बनवून तयार आहे। जास्ती पातळ नाही करायची। आता इथे बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि मी हाताने मॅश करते। मॅशरने मॅश केलं तरी चालेल, पण बटाट्यामध्ये अशा फोडी असल्या की टेस्टी लागतात, त्याच्यामुळे मी हातानेच इथे बटाटे मॅश करते। थोडा मोठा मोठा राहिला तरी चालेल, खूप छान लागतो। जर असं आवडत नसेल तर पूर्ण मॅश केलं तरी चालेल बटाटा। आता मी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी घालते 1/2 चमचा आणि मोहरी चांगली तडतडू द्या, तडतडली की ती कडवट नाही लागत। आणि जे आपण आता वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण घातले मी। गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे हे वाटण भाजताना, नाहीतर मसाला करपतो आपला लगेच। आता याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालते मी, हिंग 1/2 चमचा, मीठ आणि हळद आपल्याला घालून घ्यायची। मसाल्यामध्येच हे सगळं घालायचं आहे म्हणजे आपल्या भाजीला व्यवस्थित लागतं। हिंग, हळद आणि मीठ, हिरवी मिरचीचं वाटण टाकल्या लावून घ्यायचं आहे। आणि आता या ठिकाणी मी गॅस एकदम स्लो केलेला आहे आणि जे उकडलेले आपण बटाटे मॅश करून घेतलेत ते घालूयात भाजीमध्ये। गॅस इथे बंद केला तरी चालेल। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बटाट्याची भाजी आपली जवळजवळ इथे बनवून तयार आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता याच्यामध्ये मी गरम मसाला 1/2 चमचा घातला आहे, 1/2 लिंबू पिळून घातला आहे। मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। गरम मसाला हा सगळ्यात शेवटीच घालायचा। कोथिंबीर बारीक कापून घेतलेली घालूयात आणि इथे 1/2 चमचा मी धने कुटून घेतलेले आहेत। धने बारीक असे कुटून घेऊनच घालायचे आहेत। आता मी असे वड्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत, आपल्या या बॅटरमध्ये मिक्स करूयात आणि आता तळून घेऊयात। इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आता जे वडे आपल्या पिठामध्ये टाकलेले आहेत ते टाकूयात आपण तेलामध्ये।
अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये वडे सोडायचे आहेत। असे एक एक करून मी बाकीचे वडे पण सोडते। वड्यांचा आपला चांगला कलर बदललेला आहे, तर दुसऱ्या बाजूने पण आपण त्याला तळून घेऊयात। खूपच छान होतात, जसे बाहेर गाड्यावर भेटतात तसेच ह्या पद्धतीने जर तुम्ही वडे केले तर ह्या पद असे होतात। आणि अर्धा किलो बटाट्यामध्ये मध्यम आकाराचे 10 वडे तयार होतात। आणि जर लहान साईजचे बनवले तर 12 वडे तयार होतील। व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहेत वडे। इथे वडे आपले तयार आहेत तळून, आता मी काढून घेते। व्यवस्थित चांगले तळलेले आहेत। वडे म्हणले तर आता मिरच्या आल्यास आपण मिरच्या पण तळून घेऊयात। आणि मिरच्या तळल्या की ते मिरच्या गरम असतानाच त्याच्यावर चिमूटभर मीठ टाकायचं आहे, म्हणजे मिरचीमधला मीठ व्यवस्थित लागतं। आणि ते मी 10 ते 15 लसणाच्या लसूण घेतलेलं आहे पाकळ्या, साल न काढलेली नाही त्याची। हा लसूण चांगला तळून घ्यायचा आहे कशासाठी, जो वडापावसोबत लाल चटणी असते ती आपण बनवणार आहोत, त्याच्यासाठी हा लसूण लागतो। लसूण आपल्याला चांगला तळून घ्यायचा आहे। खूप साधी सोपी अशी ही रेसिपी आहे। आता याच्यामध्ये मी आपल्या बेसनचं पीठ आहे ते टाकते अशा हाताने। वडापावच्या गाड्यावरती वेगळं असं बनवत नाहीत, जो चुरा निघतो वडा तळताना त्याचीच चटणी बनवतात। आता इथे मी लसूण जो तळलेला आहे त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून मी 1 वाद्या फिरवून घेतले आहे। आणि आता हे तळलेला जो चुरा आहे आपल्या बेसनच्या पिठाचा तो पण आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे। इथे आपली लाल हिरवी दोन्ही चटण्या तयार आहेत, वडेसुद्धा तळून तयार आहेत। अशा पद्धतीने आपण वडापाव आपला इथे बनवून तयार आहे। हिरवी चटणी टाकूनसुद्धा आपण आवडतो वडापाव, परत कुणाला फक्त वडापाव आवडतो, कुणाला लाल चटणीसोबत आवडतो, तर इथे दोन्ही चटण्या आपल्या बनवलेल्या आहेतच। तर आजची ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर टुडे स्पेशल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, माझे असेच नवनवीन व्हिडिओज ज्यावेळी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटेल, म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस नाहीत करणार। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा। परत भेटू अशाच एका छान अशा रेसिपीसोबत। गरमागरम आणि बाहेर जसे गाड्यावरती भेटतात तसे आपले इथे वडे बनवून तयार आहेत। खूप छान दिसत आहेत, खूपच मस्त असे वडे तयार झालेले आहेत।